रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून एसएल विजन आणि झी मराठी सविनय सादर करीत आहेत महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे पुणेकर मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे.
कारण महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. पनवेलचा दौरा केला, सांगलीकरांनी मनापासून स्वागत केलं. तांबडा पांढरा रस्ता पश्चिम महाराष्ट्रात खाल्ल्यानंतर आता अस्सल पुणेरी मिरची चाखण्यासाठी आलेलो आहोत. लाडक्या पुण्या, सगळ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आपल्या हक्काच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. पण मला खूप छान वाटलं की पुण्यात आल्यानंतर पुणेरी अनुभव यायला लागतात. आता जेवढे लोक बसले आहेत जवळपास तेवढेच लोक बाहेर पाससाठी थांबलेले आहेत. त्यातल्या एका अस्सल पुणेरी काकांनी मला मागाशी जवळ बोलावलं आणि मला म्हणाले साबळे एक मिनिट तुम्ही इकडे या. म्हटलं काय, नाही माझी तक्रार आहे. काय, मला पास मिळालेला नाही आहे, मला तुम्ही कधी पास देणार? म्हटलं काका ठीक आहे देतो, कुठला पास पाहिजे तुम्हाला? मला बघा शिवाजीनगर ते डेक्कनचा द्या तुम्ही. म्हणजे काका सॉरी बसचे पासेस नाही आहेत, हे वेगळे पासेस आहेत. पण पुणेकरांची हीच खासियत आहे, जगाच्या पाठीवरती आपली वेगळी ओळख वेगळा शिक्का निर्माण करण्याचं काम पुणेकर नेहमीच करतात. मी नेहमीच म्हणतो बघा ना, आज जग किती पुढे गेलं, फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर मोबाईल टॅबचा जमाना आहे, पण टॅबच्या जमान्यात सुद्धा पाट्या लिहिणारं हे एकमेव शहर आहे जगातलं. म्हणजे आपण असं म्हणतो की माणूस एकदाच जन्माला येतो आणि तो कधीतरी हे जग सोडून जातो. पण या जगाच्या पाठीवरती एक व्यक्ती अशी असते जी रोज जन्म घेते, जिला एका आत्म्यातून दुसऱ्या आत्म्यात प्रवेश करण्याची संधी तुम्ही रसिक प्रेक्षक त्या व्यक्तीला देत असता आणि ती व्यक्ती असते अभिनेता नट. आणि लाखोंमधल्या एकाच नटाला अशी संधी मिळते ज्यांना तुम्ही रसिक प्रेक्षक डोक्यावरती घेता आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवता आणि तोच बनतो नटसम्राट. थोडक्यात तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज चला हवा येऊ द्याच्या या मंचावरती कोण येणार आहे. आज स्क्रिप्ट लिहायची गरज नाही ना, आज स्क्रिप्ट लिहायची गरज नाही, फार बरं आहे सगळं हेच बोलतात. तर एक बहुचर्चित सिनेमा ज्या सिनेमाची सगळं जग वाट पाहते, सिनेमाचं नावच आहे नटसम्राट, असा नट पुन्हा होणे नाही. म्हणूनच या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका अशा व्यक्तीला जे खरंच तुमच्या आमच्या मनातले नटसम्राट आहे. जोरदार टाळ्या नाना पाटेकर यांच्यासाठी. नाना सर पुन्हा एकदा या रंगमंचावरती तुम्ही आलाय. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या सिनेमाच्या वेळेला तुम्ही आला होतात, आज परत आलाय आणि ही दाद आहे, कसं वाटतंय? अरे यांच्यामुळेच आपण आहोत ना रे. आपल्याला बॉडीगार्ड घेऊन जावं लागत नाही बाहेर, हेच आपले सगळे बॉडीगार्ड असतात. नाना सर मागच्या वेळेला जेव्हा चला हवा एवढ्यामध्ये तुम्ही आला होतात तुम्ही खूप एन्जॉय केलं होतात आणि आज पुन्हा एकदा आम्हाला ती संधी मिळणार आहे तुमचं मनोरंजन करण्याची, परत इकडे येऊन कसं वाटतं? आम्हाला खरं तर खूप भीती वाटते. अरे तुम्ही ही मंडळी इतकं काहीतरी धांदल करत असतात इथे, लोटपोट हसण्यासाठी मला पुन्हा इथे यायला. मनापासून स्वागत. आणि जी कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येते नटसम्राट, ही कलाकृती ज्यांच्या नजरेतून आपण पाहणार आहोत त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करतो. जो दाटाळा झाला पाहिजे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्यासाठी. पुन्हा एकदा या चला हवा येऊद्याच्या रंगमंचावरती स्वागत करतो आणि आज रंगमंच पुण्यात आहे. सर तुम्हाला आता राजकारणाचा अनुभव आहे, तुम्हाला असं सभेला आल्यासारखं वाटत असेल ना? एवढी गर्दी नव्हती कधी सभेला. सर परत इकडे आला कसं वाटतं? खूप छान. सगळ्यात जास्त आनंद होतो की हवा येऊद्याचा राईज बघून आनंद होतो, वेअर इट स्टार्टेड अँड टुडे वेअर इट इज. आणि एक छोटीशी तिथे हे सांगतो गंमत, मी आता ऑस्ट्रेलियाला गेलेलो मी त्याची पूर्वतयारी करायला, तर तिथे बाकी कोणी येत नाही येत नाही, एक हवा योद्धाची टीम येते का विचारलं त्यांनी मला. छोटीशी कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला आणि आय थिंक हा क्राऊड प्रूव्ज इट. जी एक कलाकृती जी खूप भव्य तिथे आहेच, ती कलाकृती आता वेगळ्या पद्धतीनं तुम्ही सिल्वर स्क्रीनवरती घेऊन येत आहे नटसम्राट.
आणि नटसम्राट हे ज्यांच्या लेखणीतून अवतरलेलं आहे, ज्यांचं हे बाळ आहे असं म्हणायला हरकत नाही, असे विवा शिरवाडकर यांची प्रतिमा इथं आहे. मी नानांना विनंती करेन, महेशजींना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करावं. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमामध्ये कावेरी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मेधा मांजरेकर यांना. आणि आता मंचावरती मी आमंत्रित करतो ज्यांना आम्ही एव्हरग्रीन हिरो अशी एक आता पदवीच प्रदान केली, चला हवा येऊ द्यायची, जोरात टाळायला पाहिजेत, अभिनेते सुनील बर्वे यांच्यासाठी. आणि आमंत्रित करतो संगीत दिग्दर्शक अजित परब यांना. पुणेरी अभिनेत्रीला मृण्मयी देशपांडे. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नेहा पेंडसेसाठी. सगळ्या कलाकारांचं स्वागत, विनंती करेन प्लीज तुम्ही आमच्या सोबत विराजमान व्हा. नाना सर, नटसम्राट हे प्रत्येक नटाचं स्वप्न असतं की आयुष्यात आपल्याला नटसम्राट करायला मिळावा, तुम्ही केलात आणि सिनेमाच्या माध्यमातून कसा आहे अनुभव? 70 साली आजच्या दिवशी नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला होता. आणि बरोबर 45 वर्ष झाली त्याला. म्हणजे मी 20 वर्षाचा असताना डॉक्टर लागोनी केलेलं हे नाटक, त्यावेळी गंमत अशी होती की डॉक्टरांनी एक वेगळ्या पद्धतीनं केलं होतं हे, अतिशय रिस्ट्रेंट, खूप खालच्या आवाजामध्ये, बेसमध्ये. डॉक्टर ज्या पद्धतीनं करायचे ते पाहताना हे असं आपण कधी करू शकू का हा प्रश्न पडायचा. त्याच्यानंतर दत्ताभटांनी केलं त्यावेळी ते वेगळ्या पद्धतीनं, त्यांनी अतिशय आवाजी असा नट केला होता. म्हणजे जुन्या पद्धतीने म्हणजे गणपतराव बोडस किंवा या मंडळींनी चिंतामणराव कोल्हटकर, ती मंडळी अशी फेकायची आवाज, किंवा नानासाहेब फाटक. तर ती पहिली जी दोन्ही दो माणसांच्या त्या कलाकृती पाहत असताना असं वाटत होतं की आपल्याला हे कधी करता येईल का, कारण त्यातले ते शब्द होते, त्या शब्दाचं वजन होतं, ते आपल्याला हृदयाला पेलेल का, आपल्याला ते टाकता येईल का लोकांसमोर तशाच पद्धतीनं, त्या वजनानं पोचवता येईल का ते. आणि हे इतक्या वर्ष, म्हणजे आता बरोबर 45 वर्ष आतमध्ये कुठलं तरी होतं. माझं फार नशीब की यांनी दुसऱ्या कोणाला घेतलं नाही त्या रोलसाठी. मी महेशला विचारलं होतं की मी नाही केलं तर कोणाला घेतलं असतं, तो म्हणला नाही मी तुलाच घ्यायचं असं ठरवलं होतं, आणि तू नसतं केलंस तर मी अजून 10 वर्षानं मीच केलं असतं असं तो म्हणाला. बरं, साधारणपणे काय होतं की नटाला दुसऱ्या नटांनी आपल्यापेक्षा वरचढ होणं हे आवडत नाही, त्यामुळे हे क्रेडिट त्याला मिळू नये म्हणून 10 वर्ष आधीच मी हे करून टाकतो. मी म्हटलं चला हे आपण करून टाकूया. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या चित्रपटाचं संवाद लेखन ज्यांनी केलेलं आहे त्यांना, जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किरण यज्ञोपवीत यांच्यासाठी. चित्रपटात गाणी फार छान आहेत आणि ज्यांनी गायन केलेलं आहे अशा गायिका सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात विभावरी जोशी यांचं. तर मंडळी, गाण्याचा विषय चाललेलाच आहे, तसंच एक गाणं सध्या गावागावात खूप लोकप्रिय आहे आणि ते पुणेकरांनीच केलेलं गाणं आहे. एका गाणं आहे
पण गाण्यातल्या ज्या शांताबाई आहेत त्या फक्त आमच्याकडेच आहेत. या हो शांताबाई या. नमस्कार पुणेकर, आय लव यू. काका ओ काका, तुमचं लग्न झालंय, बसा खाली. ती बायको चिडली तुमच्यावरती आता असं करतात. वहिनी वहिनी, तुम्ही पुण्याच्याच आहात, कशा आहात? बाकी मी ॲटम आहे. मस्त आहे, मस्त. हा मस्त आहात. मग तुम्ही आज इकडे आलेला आहात, त्याचं काही खास कारण? यांच्याकडे कामाला होती ना मी. कोणाकोणाच्या घरी? नाना पाटेकरांच्या घरी कामाला होती मी. अच्छा, मग खूप काम पडत असेल ना तुम्हाला. नाही, मला काहीच काम करावं लागायचं नाही. का? साहेबच काम करायचे. कसं काय? अहो सगळं जेवण स्वतःच बनवायचे, शेती स्वतः करायची, भाजी स्वतः पिकवायची, सगळे हे करायचे. सगळे तेच काम करायचे. मग मला कटाळा यायचा, एवढ्या महिने फुकट पगार घ्यायचा. हा, मग एकदा मी खुश होऊन म्हटलं भांडी घासून ठेवूया. भांडी घासून ठेवूया? हा, साहेब यायच्या आधी भांडी घासून ठेवूया, त्यांना त्रास नको, शूटिंगवरून येतात. हो, भांडी घासून ठेवली. हा, रात्री साहेब आले. हा, त्यांनी परत भांडी घासून ठेवली. परत त्यांनी रिपीट भांडी घासली. काय करावं? मला रात्री दोनला उठवलं. ए उठ. हा, अब बता कोणसी भांडी स्वच्छ आहे, मेरी का तेरी? असं काय करायचं? एकदा कापड धुतली मी. हा, कपडे धुव्या बोललो, झालं साहेबांना लागतात शूटिंगला. हा, तेच आले रात्री परत कपडे धुवून ठेवले. अच्छा, हे बता कोणसा कपडा स्वच्छ आहे, मेरा का तेरा? मी म्हटलं साहेब सोपं आहे ना, मेरी साडी आहे, तुम्हाला लेंगा सदरा आहे. हा ना, एकदा काय झालं, मी म्हटलं साहेबांना काहीतरी बनवून देऊ, आले तर म्हणलं जरा मऊ भात बनव. भात बनवून दिला? भात बनवून. मी एवढा प्रेमानं जाम खुश झाली होती मी, कधी कधी नाही ते सांगितलं बनवायला. आवडीनं गेलं, भात बनवला आणि म्हणलं वाढला. हा, खायला बसली, एक घास खाल्ला. हा, मला म्हणले पाणी घेऊन ये. मग पाणी घेऊन येते, वळती तर बघती तर काय काय अक्का भात कसा मधी? कसा काय भात खाऊन म्हणले काय केलंस ती? हे एकदा तर मला रातची शेतातच नेलं. बैल उधळला होता. बैल काय शेतात? काय बैल उधळला होता? बैल उधळला होता म्हणून तुम्हाला घेऊन गेला का? मग त्याला आवरायला नको का? बरोबर. हा, मग तिथं गेले, त्या बैलासमोर उभे राहिले आणि त्याला म्हणतात कंट्रोल उदय कंट्रोल. काय त्याला कळते त्या बैलाला? असं बोलले आणि अर्धा तास खेळ चालू होता. हो, अख्खं गाव जमा झालं. बर, झालं, लोक जमा झाली, साहेब सुरू झालं. आ गए मेरे मौत का तमाशा देख. बैल बैल गुमान. हा, मी म्हटलं मला फुकट पैसे नको, तुम्ही कामच सांगत नाही. मला नाही आवडत फुकटचे पैसे, पडलेले पैसे मी उचलत नाही. हा, एक रुपया कोणाचा पडला? माझाच असेल तो. आणि नंतर तिथून सोडलं. हा, मग मी मांजरेकरांकडे गेले. महेश सरांच्या घरी पण तुम्ही कामाला गेले? अरे बापरे. मला विचारलं काय शिक्षण काय झालंय, मी म्हटलं शिक्षण जायचं. हो, डायरेक्ट इम्प्रेस, कामावरच ठेवलं मला. हो, मी तुला वाचता येते का? म्हटलं येते ना वाचता. हा, हे घे स्क्रिप्ट आणि वाच बघू. स्क्रिप्ट डायरेक्ट वाचायला दिला? स्क्रिप्ट वाचायला दिली. बापरे. तुम्हाला सांगतो, चार पानाची स्क्रिप्ट. हा, चार महिने वाचत होती. चार पानाची स्क्रिप्ट चार महिने वाचत होता? चार महिने. का? समोर बघतो तर काय झोपले होते. मी परत सकाळी उठून तेच माझं, मी काल काय ऐकलं नाही, परत असं चार महिने गेले. हो, मग आणि राग साहेब कधीच राग होत नाही. कधीच नाही ना, एक तोंडात शिवी नाही. मला माहिती, अनुभव आहे ना मला. त्या एका माणसाला प्रेम आहे. कोण? ते विमानतळ आहे ना, ते वैभव मांगले, त्याच्यावर जाम प्रेम. विमानतळ आणि ते एका माणसाला तर खूप राग होतात. एका माणसाला? हा. कोण? ते भाऊ कदम. त्याला खूप म्हणजे लय लाग होतात. त्याला म्हणतात तू ना चुकीचा कधी पण माहिती आहे का? म्हणत तुम्हाला सांगतो,
अक्का घरामध्ये, घरामध्ये एकदम म्हणजे तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवणार नाही एवढी माणुसकी येते माझ्या. तुम्हाला ते वाचन वगैरे घरात चाललेलं कळतच असेल? कळत म्हणजे मला सगळे कळत, आज पिक्चरचं वाचन आहे का नाटकाचं आहे. कसं काय? बघा, दरवाज्यावर बेल वाजली, दोन माणसं आली तर मला कळतं आज नाटकाचं वाचन आहे. पाच माणसं आली तर मला कळतं सिनेमाचं वाचन आहे. आणि 25-30 माणसं आली तर मला कळतं आज मिक्टाच आहे. रात्री 20-25 लोकांची जेवण एवढं करावं लागतं. त्यांच्या घरी मग खूप काम पडत असेल तुम्हाला? मला नाही, मॅडम करतात सगळं. तुम्ही काय करता तिथं? आम्ही असतो ना, देखरेख नको का? कोणाला कमी पडले का जास्त सगळं? हा, पाणी क्लिअर करत चाला. हो, शब्द समज होतात लोकांचं. फार बरं वाटलं तुम्हाला बघून, आणि माझं भाग्य तुमच्याकडे काम केलं, फार बरं वाटलं. लवकर पळा, मार खायचा. सुरुवात झाली. गाणं गाणं एक गाणं शांताबाई. शांताबाई जरा डान्स होऊ दे. डान्स पाहिजे का? आता महेश सरांकडे मी येणार आहे. सर, सिनेमाचे दिग्दर्शक तुम्ही आहात. आत्तापर्यंत वेगवेगळ्या सिनेमांवर तुम्ही अभ्यास करून सिनेमे बनवलेत, पण या सिनेमाचा अभ्यास वेगळा होता? अभ्यास म्हणण्यापेक्षा हा चॅलेंजच वेगळा होता. हो, नाटकाचा फॉर्मच वेगळा आहे. आपण म्हणतो तसं नाटकाचा सिनेमाचा दोन्ही फॉर्म्स वेगळे आहेत. नाटकाचा प्रेक्षक वेगळा आहे, त्यांची मानसिकता वेगळी आहे. ते बघायला येत असताना ते ठरवत असतात की आम्ही हे नाटक बघायला चाललो आहे. तर सिनेमाच्या ऑडियन्सला ते दाखवलं तर त्यांना ते पटणार नाही, की दे आर नॉट यूज टू इट. नाटकात 8 सीन असतात, 3 तासात ते बघायचे असतात. नाटकात कधी उठून कुठलाही माणूस एक स्वगत म्हणतो, तर ते तोडणं गरजेचं होतं. आणि ह्याची स्ट्रेंथ ह्या नाटकाची व द स्वगत, तर त्यामुळे ते तोडून, तो फॉर्म तोडून तरी ते ऑडियन्सला ॲक्सेप्टेबल करणं आणि तरी त्या नटसम्राट ह्या सिनेमाचा सोल हरवू न देणं वॉज अ बिग टास्क. बरं, सॉलोलुकीज ह्या नाटकात एवढ्या आहेत की त्या अशा जॉईन केल्या तर साधारण 1.5 तासाच्या सॉलोलुकीज असतील. तर त्या सिनेमात ठेवण्यात पॉईंट नव्हता, कारण सिनेमात मला गोष्ट सांगायची होती. मग काय करायचं, मग कुठली ठेवायची कुठली नाही. आता कुठली, बऱ्याचशा सॉलोलुकीज ऑडियन्सला माहिती आहेत, पाठ नसतील कदाचित. त्यामुळे एक तो असतं की मला खूप SMS यायचे की ही सॉलोलुकी ठेवलीस की नाही, ती सॉलोलुकी ठेवली की नाही. पण ते इट वॉज अ टास्क. आणि बरं, नाटकात तुम्ही कोणी हा एक फॉर्म म्हणून एक्सेप्ट केलं जातं, एक टूल म्हणून एक्सेप्ट केलं जातं सॉलोलुकी. सिनेमात ते टूल म्हणून एक्सेप्ट केलं जात नाही. त्यामुळे ते इट टूक अ लॉट ऑफ टाईम की कशा त्या सॉलोलुकीज आल्या पाहिजेत आणि त्या कशा नॅचरल वाटल्या पाहिजेत, कशा त्या सिनेमात फिट बसल्या पाहिजेत. पण आय थिंक द होल प्रोसेस वॉज सो एनलाइटनिंग. म्हणजे मला वाटतं की उद्या कधीतरी माय वॉट इज स्क्रीन प्ले रायटिंग जर का मला लिहायचं असेल ना, तर आय विल राईट द होल प्रोसेस ऑफ नटसम्राट. तर आता मेधाजींकडे मी येणार आहे. कावेरी ही व्यक्तिरेखा कसा होता अनुभव? शांता जोगांनी ही भूमिका केली होती असं मला माझ्या आई, मीही नटसम्राट नाटक बघितलं नव्हतं. मला आईनी सांगितलं माझ्या की असं होतं तसं होतं, आणि त्याच्यामुळे मी पण ते जेव्हा मला सांगितलं तेव्हा टेन्शन आलं होतं. आणि दुसरं, समोर नाना होते, या दोन्ही गोष्टींचं खूप
कावेरी ही भूमिका मला जेव्हा सांगितलं करणार तेव्हा खूप टेन्शन आलं. मग हळूहळू जसा जसा शूटिंगचा एक एक दिवस होत गेला तसा तसा ते टेन्शन हळूहळू कमी झालं. सुनील सर, तुमची व्यक्तिरेखा कशी आहे आणि तुमचा कसा आहे अनुभव? बऱ्याच जणांना इथे अनुभव असेल की मी जावयाची भूमिका करतोय, ज्याला फार काही से असतोच असं नाही. त्याला आपलं बायकोलाही सांभाळायचं असतं आणि सासऱ्यालाही सांभाळायचं असतं. तसा मी कुठेतरी दोघांमध्ये बॅलन्स सांभाळण्याचा एक प्रयत्न केलाय चित्रपटभर. आणि अनुभव म्हणशील तर फारच अद्वितीय असा होता. म्हणजे नानाला मी स्टेजवरही पाहिलंय पुरुष करताना, आणि स्टेजवर असतानाच तुमचं एक अपिअरन्स अख्खे तुम्ही दिसत असता, आणि स्क्रीनवरती तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुमच्या क्लोजअपमध्ये येता तुम्ही, तेव्हा त्या त्याच पर्टिक्युलर सॉलिलुकीमध्ये जेव्हा मास्टर शॉट होता तेव्हाचं नानाची बॉडी लँग्वेज, आणि जेव्हा तो कॅमेरा जवळजवळ येत त्याच्या क्लोजअपपर्यंत गेला तेव्हाचं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, हे मी अगदी याची देही याची डोळा पाहू शकलो. वा, याचा आनंद फार छान. तर आमच्या या तुकरटवाडीमध्ये ही मंडळी पूर्वीही आलेली आहेत, आणि सगळ्यांनाच माहिती आहे की या गावचे एक सरपंच आहेत जे तुम्हाला पूर्वी भेटून गेलेले आहेत, बऱ्याच जणांचा सत्कार त्यांनी केलेला आहे. पण काय झालं ते म्हणाले आज पुण्यात चाललाय म्हटल्यानंतर मला घेऊन चला. आता ते आलेले आहेत, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आमच्या गावच्या सरपंचांचं. आहे पुणेकर बरे आहेत ना? अरे आवाजच येईन तुमचा, तुमच्या गावात आलो ना बाबा. अरे आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आपल्या मंचावर एवढे मोठे माणसं आले. साक्षात नाना पाटेकर सर आलेले आहेत. पण सर तुम्ही इकडे आला मला फार आनंद झाला सर. म्हणजे कसं झालं की म्हणजे तुम्ही इकडे येऊन हसला, म्हणजे तसं तुम्हाला हसून आणि पुणेकरांना 2-4 दुपारी जागा ठेवणं हे फार कठीण कार त्यांना पटलं का का नाना पाटेकर सर आमच्या इकडे आधी पण येऊन गेलेले आहे. पण सर तुम्हाला मी मनापासून सांगतो, तुम्ही आज आमच्याकडे येऊन गेलेत ना त्याच्यामुळे ना आम्हाला ही खात्री झाली का मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा तुम्ही खरोखर हसले होता. कसं काय आता ते खरंच हसले होते सगळ्यांना माहिती आहे. नाही नाही हे आपल्याला माहिती आहे ते खरोखर हसले होते म्हणून, पण लोकांना काय समजून सांगणार आहे? लोक तर आम्हाला हेच विचारत होते की बा ते खरोखर हसले होते तुम्ही अॅनिमेशन केलं होतं. काय झालं सर, म्हणजे त्यांची काही चुकी नाही आहे, म्हणजे तुमच्याबद्दल एक आदरयुक्त भीती आहे सगळ्यांच्या मनात. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा एकदा स्टेजवर असता की नाही तेव्हा अभिनेतेच काही नेते पण घाबरतात, थोडे मोठे मोठे नेते यांना घाबरतात. तुम्हाला तुम्हाला खोटं वाटल पण ह्या प्रोग्रामला बराक ओबामा येणार होते. अच्छा, इथे? अरे इथे येणार होते ती. मग मी त्यांना म्हटलं, ते म्हटलं कोण कोण आहे, तर म्हटलं नाना पाटेकर सर आहेत. त्यांनी कॅन्सल करून टाकलं. घाबरून म्हणजे त्यांना वाटलं काय प्रश्न विचारून वेळेवर काही सांगता येत नाही बुवा, म्हणजे येणार बराबर ओबामा सर इकडे येणार होते. का पुण्यात कसे येतील ते? अरे पुण्यात का, म्हणजे त्यांची सासरवाडी आहे पुणे. अरे त्यांची मिसेस पुण्याची आहे बाबा. कसं काय? अरे तिचं नाव काय? मिसळ. पुण्याची मिसळ फेमस आहे. मिसळ नाही सर, ते मिशेल आहे. मिशेल मिशेल म्हण किंवा मिसळ म्हण, टाकणार शेवटी फरसंत आहे त्याच्यात. मिसळ काय आहे सर? तुम्ही आलात तर तुमचं स्वागत आहे. घ्या. वा वा, आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात महेश मांजरेकर सर या ठिकाणी आलेले आहे. सर मी तुमच्याबद्दल काय म्हणजे असं कौतुकाचं मी बोलाव असा खूप मी विचार केला सर, पण ना शेवटी इतकं विचार करून यांच्याबद्दल एक मला जबरदस्त टाळ्यांचं वाक्य सापडलेलं आहे. टाकू सर? घ्या घ्या, टाका. टाकू सर? टाका. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महेश मांजरेकर सरांसाठी. हे टाळ्यांचं वाक्य आहे. कसं असो मी वाक्य बोलल्यावर तिथून टाळ्या वाजवल्या ना, मग कशी वाजवल्या का मला माणूस आहे. सर पत्नीक सर आलेले आहे आणि मॅडम, मॅडमचं पहिल्यांदा या मंचावर स्वागत. मॅडमबद्दल मी काय बोलणार आहे, त्यांचा जन्म 10 मेचा आहे. कसं काय त्यांचं नाव बघ ना काय, मेधा. काय हरकत नाही सर, तुम्ही दोघंच आले, आज तुमचा दोघांचा एक खड्डे सत्कार करणार आहे मी. अरे बाप रे, क्या बात आहे सर. हे बा, एक हिरवकांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. वा वा वा, सुनील बर्वे सर. सर तुमचा मी खूप मोठा फॅन आहे सर, तुमची ती सिरियल कुंकू आ मस्त. पण सर मला एक त्यात कळलं नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 2 मिशा का लावत होते? मी एक इकडे लावत होते, एक कापडात लावत होते अशी वरती.
त्यांची अशी जाड कोण होती ती अशा म्हणजे ते लागलं तर दाखवलं हा म्हटलं मी शिकापाळात घुसली असं काहीतरी असं असू द्या सर पण जबरदस्त पण सर ते तुमच्याबद्दल एक गोष्ट मला ते कळली ते तुमचा चष्मा असा ते वेगळ्या पद्धती कसं येते सर ते चष्मा तुमचा हा त्यांचा एक वेगळा चष्मा आहे सर काय ते सर ते असं ते कसं असते सर अरे बाप रे आणि कसं एकदा एकदा सर एकदा करून दाखवा सर क्या वाद आहे सर चष्मा बघा काय सर चष्मा आहे जबरदस्त सर म्हणजे पर्सनली म्हणून सांगतो आता इतके पैसे कमावतो आता एखादा चरणाचा स्क्रू लावून घ्या सर त्याला बरं नाही त्यांनी दिलाय मला बघा सरांकडे पण आहे त्यांनी दिलाय सरांकडे पण सेम आहे आम्ही दोघे एकत्र जाऊन खिळा मारून घेणार सरांकडे सेम आहे तुमच्याकडे पण आहे का हो फॅशन आहे फॅशन चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे हा सर अरे क्या बात है अभिनेते अजित बर्फ हाँ अभिनेते अजित बर्फ या ठिकाणी आलेले आहे बर्फ हाँ बर्फ आहे सरांबद्दल बोलायचं म्हणजे तर दे धक्का ह्या चित्रपटामध्ये सार्वजनिक टॉयलेट मधून हात पुसत बाहेर पडत या ठिकाणी आलेले आहेत सर ते जबरदस्त सीन होत सर तुमचा आणि म्हणजे सरांनी अनेक चित्रपट केले मांजरेकर सरांबरोबर त्यांनी भरपूर चित्रपट केलेले आहे सर तुम्ही ते कुटुंब मध्ये होता का कुटुंब चित्रपटामध्ये हा होता ना शाबास हे बघ मी म्हटलं ते पटकन असं तुम्ही पटकन निघून गेला मी म्हटलं हे परब साहेब दुसरे कोण नाही परब साहेब माझ्या घरच्यांनी ओळखलं नाही तू ओळखलंस पटकन निघून गेले म्हटलं नाही हे अजित परब साहेब सर ते ऑफर जे चालू आहे ते बंद केले का चालू आहे ऍक्टिंग वर म्युझिक फ्री सर नाही या ऑफर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे म्हणून म्हटलं सर मी तुम्हाला नाही नाही ऑफर उलटी आहे म्युझिक वर ऍक्टिंग फ्री म्युझिक ऍक्टिंग फ्री आहे का तुम्हाला का ऑफरचा लाभ घ्यायचा होता नाही मी चांगला रोल काढला होता मोठा हो दीड मिनिटाचा सर आठ गाणी करून घेत त्यांच्याकडनं दीड मिनिटात आठ गाणी हा काही हिशोब आहे मग आपला हिशोब राहते उगाच तीस सेकंदाचा रोल देतात चार गाणी करून घ्यायचं असं नाही आपलं सर पण पूर्ण दीड मिनिटं सत्कार नाही आहे तर आज आमच्या पोरांनी तुमच्यासाठी खास काही गमती बनवलेल्या आहेत सर तर माझी अशी इच्छा आहे का आमच्या पोरांचं कौतुक म्हणून तुम्ही ते ऐकावं सर ए पोरांनो या रे इकडे अजून कळलेलं नाही बास 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 जगायचं आहे आपल्याला ए बेटा जमलं रे जमलं जमलं झेलायला किती जीवाचा आकार करत कोणा दिलं त्याला रे जीव जाईल त्याचा असू दे बेटा काढून नानासरांसाठी तुम्ही गाणं सादर करणार आहे हा यांच्या सुरात मी पण बेसुरा एक सूर मिसळतो सॉरी नाना सर कैसे बताऊ मैं कैसे बताऊ मैं कि आप हमारे लिए क्या हो कैसे बताऊ मैं कि आप हमारे लिए क्या हो क्रांतिवीर भी तुम मुस्तफा भी तुम परिंदा भी तुम यशवंत भी तुम 26-11 भी तुम 9-2-11 भी तुम अब तक 56 भी तुम अरे आले 56 होतील 56 पण आमच्यासाठी सिर्फ तुम सिर्फ तुम सिर्फ तुम हमारे लिए तुम हो सिनेमा हमारे लिए तुम हो सिनेमा तुम बिन सिनेमा भी कुछ नहीं प्रहार करने वाले भी तुम सिस्टम पे अंकुश रखने वाले भी तुम प्रहार करने वाले भी तुम सिस्टम पे अंकुश रखने वाले भी तुम सबके दिलों पे राज करने वाले नट सम्राट भी तुम
नाट्यसम्राट. सरांना हे गाणं कसं वाटलं हे विचारण्याचं मी धाडस करणार आहे. अप्रतिम, हे खरं तर ओरिजिनल याच्यामध्ये असायला पाहिजे होत. देऊळमध्ये हे असंच असायला पाहिजे. पण खरंच धन्यवाद, तुम्ही जेवढा मान देतात तेवढा मी आहे की नाही हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा धन्यवाद. ज्या पद्धतीनं तुम्ही इतकी सुंदर कवना रचलीत माझ्यावर त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि इतका गोड गातोस सांबळे तुम्हाला माहिती नव्हतं. अरे थँक्यू सर, नाना पाटेकरांनी मला शाबासकी दिली आहे. वा वा. आणि आता महेश सरांवरती आम्ही गाणं केलेलं आहे ते आम्ही तुमच्या समोर सादर करतो.
सर कसं वाटलं, मॅडम कसं वाटलं गाणं? मस्त. अभ्यास करून केलं. अभ्यास करून केलं माझा अभ्यास. म्हणजे माझं घर हे एक ओपन हाऊस आहे. माझ्याकडे रोजच 20-21 माणसं असतात जेवायला. पण मी हिला सांगून दमलो की आपण बाहेरून मागूया काहीतरी खायला. पण मग ते पण एक मजा आहे, गंमत आहे. आणि आय थिंक हे माझ्या आईपासून घेतलं आहे मी. म्हणजे मला वाटतं माझे वडील जरासे हिटलर होते. पण आई असं असं वडील गेले ऑफिसात की माझ्या घरी अशी 20-21 मुलं घुसायची. ती मग वडील येईपर्यंत संध्याकाळपर्यंत घरीच असायची. आणि आय थिंक म्हणून मग मेधा तर मला तेच आवडतं की आय लाईक पीपल आणि शी लाईक्स पीपल. त्यामुळे आप्पासाहेबांच्या मुलीची व्यक्तिरेखा तू साकारलेली आहेस, तर कसा आहे तुझा अनुभव? अप्रतिम अद्वितीय अनुभव होता. एकतर आम्ही सेटवरती नाही जायचो, घरी आई डबा करून द्यायची आणि आम्ही शाळेत जायचो. अच्छा. कारण इतक्या दिग्गज लोकांबरोबर काम करायला मिळणं हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. आणि नाना काकांबरोबर तुम्हाला काम करायलाच लागत नाही, कारण तेच काम करत असता तुम्ही फक्त रिॲक्ट होत असता. सुनील दादा होता, कुंकूनंतर 3 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं काम करता आलं. सुनील दादानी इच्या नवऱ्याचा रोल केलाय बरं का. मला मुलींची ही पद्धत आवडते, एकदा दादा म्हटल्यानंतर ती एक लक्ष्मण रेषा आखली जाते. बिचारा बर्वे असो चला पुढं. पण उत्तम अनुभव होता आणि एका चांगल्या माइलस्टोन ठरणार आहे हा चित्रपट. अशा चित्रपटाचा भाग असणं हेच मी नशीब समजते. तर मंडळी, नटसम्राट या सिनेमाची टीम आज आमच्या कॅफेमध्ये आलेली आहे आणि पुण्यात आम्ही आहोत. म्हटल्यानंतर पुण्यात तर मुक्काम झालाच पाहिजे, तेव्हा याच टीम सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तर बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.